नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर सार्वजनिक आरोग्य विभाग गटक व ड चे हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहेत परंतु याच्यामध्ये कुणाकुणाचे तिकीट आलेले आहेत तर कोणाचे तिकीट जे आहे ते डाउनलोड होत नाहीत त्याचा प्रॉब्लेम काय आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो प्रवेशपत्राबाबत जी सूचना त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं कुठंच नाही आहे की घटकचे आलेले आहेत की गट गटडचे आलेले आहेत फक्त मित्रांनो या तारखांना तुमच्या परीक्षा आहेत असं म्हटलं आहे आणि त्याची लिंक तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो ही जी तुमचं वेळापत्रक आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर दोन तारखेपर्यंत हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले दिसतील ज्याच्यामध्ये मित्रांनो सध्या गट गत ड ची, ची। है दाग्ता 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 जी परीक्षा आहे किंवा क ची जी परीक्षा आहे मित्रांनो तुमची त्यापैकी तीस नोव्हेंबरला ज्यांची परीक्षा आहे त्यांचं तर शंभर टक्के तिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत परंतु मित्रांनो दोन तारखेला जी गट डची तुमची परीक्षा होते त्यांचे हॉल तिकीट आलेत का किंवा मित्रांनो एक तारखेला जी मित्रांनो तुमची घटकची परीक्षा आहे हॉल हॉलटिकिट आलेत का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही चेक करून नक्की सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ती माहिती समजेल तर मित्रांनो बाकीची जी राहिलेली पदं असतील जसे की पुढची पदं चार डिसेंबर पाच डिसेंबर सहा डिसेंबर यांचे मित्रांनो तिकीट जे आहे तुम्हाला हळूहळू भेटतील तर यांनी आलेत का त्यांनी सर्वांनी एकदा काय करायचंय जी वेबसाईट आहे मेन वेबसाईट मित्रांनो ही लॉग इनची वेबसाईट आहे पहा इथं लॉग इनवरती क्लिक करून तुम्हाला चेक करायचं आहे युजर आय डी पासवर्ड टाकून जर तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्हाला भेटत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे किंवा तुमच्या मेलवरती जाऊन पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सर्च करायचे तिथं तुम्हाला मेल आय डीवरती रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो भेटणार आहे तिथून तुम्ही मग लॉग इन करून चेक करायचा आहे कारण की जे अगोदरचे या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये जी परीक्षा होत आहेत जसं की तीन डिसेंबर पर्यंत किंवा चार डिसेंबर पर्यंत त्यांची तिकीट आलेले असतील बाकींचे तिकीट हळूहळू मित्रांनो प्रसिद्ध होणार आहेत आता मित्रांनो हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाही त्यांनी काय करायचे ब्राउजर चेंज करून पाहिजे जसं की मित्रांनो तुम्ही क्रोममधून एकदा चेक करताय किंवा मोबाईलमधून जर चेक करताय तर डेस्कटॉप मोड मोबाईलमध्ये करू नका असं साधे बा ब्राऊझर जो आहे क्रोम ब्राउजर तिथून चेक करा डाउनलोड होईल किंवा दुसरं एखाद ब्राउजर जे आहे ते मित्रांनो फायरफॉक्स असेल किंवा इतर कुठलं ब्राउजर असेल तर त्याच्यावरनं मित्रांनो या ठिकाणी ट्राय करून पहा मोजुलावरनं ट्राय करून पहा मोबाईलमध्ये देखील तर ज्यांचे ज्यांचे डाउनलोड होत नाही त्यांच्यासाठी किंवा ज्यांचं फाईल नॉट एक्झिटचा जो प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यासाठी मित्रांनो पीडीएफ रीडर तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे डा पी डी एफ फाईल ओपन होण्यासाठी साठी त्यासाठी पीडीएफ रीडर देखील ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुमचं ओपन होईल किंवा जास्तीत जास्त करून मित्रांनो कुठल्या तरी कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती मित्रांनो डाउनलोड करायचा प्रयत्न करा, करा। त्यानंतर त्यान मित्रांनो तिथं देखील ओपन तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही कारण की कॉम्प्युटरवरती मित्रांनो काय डेस्कटॉप मोडवरती तुमची जी पण क्रोम आहे किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे तिथं मित्रांनो तुमचे हॉल टिकीट जे आहे ते ओपन होतील ज्यांचं फाईल नॉट एक्झिटचा प्रॉब्लेम येतो आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो तुमचे कुठपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत सर्वांनी कमेंट करून सांगा गटकचे कर तिकीट डाउनलोड होत आहेत का तेही कमेंट करून सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आता मित्रांनो तुम्हाला जे हॉल टिकीट आलेलं आहे त्याची तुम्हाला कलर प्रिंट जी आहे ती घेऊन जायची आहे मित्रांनो कलर प्रिंट काढायची आहे तर बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दिस हॉल टिकीट शुड बी प्रिंटेड इन कलर ओनली तर तुम्हाला कलरमध्येच या ठिकाणी हे घेऊन जायचं आहे आता मित्रांनो परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास या ठिकाणी पहा जी सर्व माहिती जी दिलेली आहे त्यांनी निकालाबद्दल निरीक्षकाबद्दल तर ती माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सर्व वाचायची आहे त्याचबरोबर मित्रांनो या हॉल तिकीटचे दोन पार्ट त्यांनी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हॉल हॉलटिकीटवरती काहीही मोठ्या अक्षरामध्ये लिहायचं नाही आहे अंक किंवा प्रश्न लिहू नका असं सांगितले हेही लक्षात राहून द्या तो गैर प्रकार मानला जाईल त्याच्यानंतर मित्रांनो या प्रवेशपत्राचे जसे दोन भाग आहेत परीक्षा केंद्राचीवरती तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि खाली महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहेत तर दोन्ही भाग तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत आणि दोन्ही भाग मित्रांनो दोन्ही पेज कलर प्रिंट तुम्हाला करायचे आहेत आणि परीक्षेच्या वेळी सोबत घेऊन जायचे आहेत आता मित्रांनो तुम्हाला एक फोटो आय डी देखील घेऊन जायचं आहे ज्याच्यामध्ये जा जा पॅन कार्ड असेल तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल किंवा स्मार्ट कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचं सर्व पाहिजे मित्रांनो असं पेजवरती नाही घेऊन जायचं त्यानंतर मतदान ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल किंवा आधार कार्ड असेल या यापैकी मित्रांनो कुठलंही एखादं ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे हॉल हॉलटिकीटवरती आणि ह्या जे म तुम्ही ओळखपत्र घेऊन जालाल त्याच्यावरती नाव तुमचं तंतुतंत जोडून जुळलं असणं गरजेचं आहे फोनमध्ये वगैरे मित्रांनो दाखवायचं नाही आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जातील नाव जसं मी तुम्हाला सांगितलं की ते नाव आणि तुम्ही जे आय डी घेऊन जाणार ते जुळणं गरजेचं आहे तुम्हाला मित्रांनो जी सेंटर भेटलं आहे त्या दिवस त्या सेंटरला एक दिवस अगोदर भेट द्यायची तुम्हाला तिथं सेंटरवर पोहोचण्याची व्यवस्था पाहिजे जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवणार नाही परीक्षा केंद्राचा जो रिपोर्टिंग टाइम आहे मित्रांनो तेच प्रवेश बंद होण्याच्या अगोदरच गेट क्लोजरच्या ता टाईमला कोणत्याही उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे रिपोर्टिंग टाईम जो आहे मित्रांनो त्याच्या अगोदरच तुम्हाला तिथं पोहोचणं गरजेचं आहे रिपोर्टिंग टाईम तुमचा हॉल तिकीटवरती तुम्हाला असणार आहे आता मित्रांनो खालीलप्रमाणे तुम्हाला वस्तुगिरीज कुठलीही वस्तू सोबत घेऊन जायचं नाही पहा जसे कि साधे निड़े की साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉइंट पेन तर या ठिकाणी म्हटलं की त्यांनी उमदारांनी खालील नमूद केलेल्या वस्तुखेरीच इतर कुठली वस्तूही सोबत घेऊन जाऊ नये म्हणजे तुम्हाला पेन कसा घेऊन जायचा पाहनिळा किंवा काळा बॉल पेन या ठिकाणी बॉल पॉईंटचा पेन घेऊन जायचा आहे त्यानंतर प्रवेशपत्र जे आहे मित्रांनो डाउनलोड करून तुम्हाला ए फोर साईजच्या आकारावर रंगीत प्रिंट करून घेऊन जायचे आणि ते योग्यरित्या भरलेलं असावं तुम्हाला त्याच्यावरती साईन करायची नाही मित्रांनो साईन तिथे गेल्यावरती करायची आहे फक्त फोटो जो असणार आहे मित्रांनो तुमचा फोटो तुम्ही जो हॉल तिकीटवरती स्कॅन करून अपलोड केलेला होता त्याच फोटोची कलर प्रिंट तुम्हाला फोटोवरती चिटकवायची आहे तुमच्या हॉलटिकीटवरती चिटकवायची आहे त्याचबरोबर तुमच्या बो तुम्हाला तिथं मित्रांनो बायोमेट्रिक डेटा जो असणार आहे तुमचा घेतला जाणार आहे बायोमेट्रिक डेटा मित्रांनो तुमचा तिथं कंप्लीट झाला पाहिजे फोटो जो तुम्ही लाईव्ह अपलोड केलेला आहे तो फोटो देखील तसाच तिथं तुमचा काढला जाणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तुमच्या बोटांवरती मित्रांनो कसला थर असेल स्याई मेहंदी रंग तर तो दुध होऊन टाकायचं तुम्हाला तुमच्या बोटांवरती असेल तर तो परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांची ठसे घेण्याआधी धुवून आणि हाताची बोटे सुकली आहेत याची खात्री करून घ्यायची आहे दोन्ही हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करा जर बोट ओलसर असेल तर प्रत्येक बोटपुसा या मुद्द्यांचे पालन करण्यास अस असमर्थ झाल्यास अस परीक्षेत बसू दिलं जाणार नाही तर तुमचं बायोमेट्रिक मित्रांनो तिथं घेतलं जातं तुमचं मेटल डिटेक्टर देखील त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे फ्री स्कॅनिंग तुमचा वेळ वाचवण्यासाठी ज्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितले की कपडे कसे असले पाहिजे कपडे जी आहेत मित्रांनो साधने किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत अशा प्रकारचे कपडे घालायचे आहेत जसं की आर्धी असलेले कपडे पण त्यावर कोणतेही मोठी बटणे बॅजेस ब्रुचेस इत्यादी नसावीत ज्यावर संपर्क साधन ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकेल त्याचबरोबर मित्रांनो स्लीपर असेल सँडल असेल असं आसे वापरायचे आहेत बूट किंवा मोजे टाळावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फ्री स्किंगसाठी रिपोर्टिंगच्या वेळी अगोदरच केंद्रावरती उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकी देखील त्यांनी सांगितलंय की चुकीचे प्रश्न त्याचबरोबर जी उत्तरं असतात त्यांचा सारखेपणा आकृतिबंध उघडकीस आणण्यासाठी तुमचे प्रतिसादांचे उत्तरांचे अन्य उमेदवारांच्या प प्रतिसादांसोबत विश्लेषण देखील केलं जाऊ शकतं त्यानंतर परीक्षा दरम्यान उमेदवारांनी काही संशयितपद हालचाल किंवा वागणूक करताय हे आढळून आल्यास बायोमॅट्रिक्स आयरिस पुन्हा तुमचं चेक केलं जाऊ शकतं असे भरपूर सारे सूचना याच्यामध्ये त्यांनी मित्रांनो दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढं पहा जे तुमचं तिकीट आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला सेंटर भेटले वगैरे ते बदललं जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो इतर सर्व अपडेट तुम्हाला मेलवरती आणि एस एम एसवरती देखील पाहायला भेटतील असंही म्हटलेलं आहे तर हे सर्व सूचना मित्रांनो आहेत यापैकी काही महत्त्वाच्या सूचना होत्या त्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्यानुसार तुमच्या परीक्षा ज्या आहेत तीस नोव्हेंबरपासून चालू होत आहेत ज्यांचे ज्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत का कारण की मित्रांनो जी तुमची परीक्षा होते ज्याच्यामध्ये आपण जर हे जे टाईमटेबल आहे ते पाहिलं मित्रांनो तर आत्ता सध्या तरी मित्रांनो गट ड चे हॉल तिकीट दोन डिसेंबरपर्यंत तरी दिसत आहेत परंतु मित्रांनो एक डिसेंबरला ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत ते स्टाफ नर्स असेल किंवा कम कम्प्लेन कीपर असेल सोशल सुप्रिटेंडंट असेल यांचे हॉल तिकीट आलेत का एकदा ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी लॉग इन करून चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जसं की एम पी डब्ल्यू असेल चार डिसेंबरला परीक्षा आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल आणि तुमचं हॉल टिकट डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला काय करायचे ब्राउजर चेंज करून मित्रांनो चेक करत राहायचं आहे दुसऱ्या ब्राऊझरमध्ये किंवा लॅपटॉप किंवा पी सीवरती चेक करायचे सर्वांचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती सर्वांनी याला लाईक करा धन्यवाद